उपस्थित सर्वांना माझे नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी इथे आपणास निरोप देण्यासाठी इथे उभी आहे. नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमन पाखरा ज्ञान मंदिरा. हीच ती शाळा ज्या शाळेत मी पहिल्यांदा सात्विक पाऊल टाकलं. त्यावेळी मन सैरभैर होतं, भीती होती, काही गंमतही नाही. या शाळेत जेव्हा मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा या शाळेविषयी, शिक्षकांविषयी भीती होती. आणि आज निरोप घेताना बघतो या शाळे, ही शाळेची इमारत म्हणजे चुनाविटांच्या भिंती कशा म्हणू मी, हे तर मंदिर आहे साक्षात शारदा देवीचं. या मंदिराच्या गाभाऱ्यात केलेत आम्ही कविता पठणांचे घोष, संस्कृत शब्दांचे पठण. हीच जागा जिथे आमची भारवी, व्यास, कालिदास, अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी ओळख झाली. या कशी विसरू शकेन मी या शाळेत मिळालेल्या सखी पार्वतीसारख्या मैत्रिणी, कधी भांडणाऱ्या तर कधी मन लावणाऱ्या. रविवारची सुट्टी सुद्धा नकोशी वाटायची. ते म्हणतात ना, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. प्राथमिक विभागाच्या सौ पवार मॅडम यांनी मला विज्ञान विषयाची गोडी लावली. विज्ञानचं पुस्तक डोळ्यासमोर आणलं तरी झोप यायची त्यावेळेला. त्याचप्रमाणे सुतार सर यांनी गणित विषयाची गोडी लावली. गणित सुटतच नव्हती त्यावेळेला. आत्ता म्हणजे सप्ताह सर, सुतार सर दोघांच्याही प्रयत्नामुळे आज मी पास तरी होऊ शकते गणितात. त्यांच्याप्रमाणे सर्व शिक्षकांनी मला खूप मदत केली. सातवीचा वर्ग हा सर्वात दंगेखोर, ही प्रचिती या वर्गाने दहावीपर्यंत टिकवली. अशा प्रकारे सातवीच्या वर्षाची गोड आठवणींची तिजोरी घेऊन आम्ही आठवीत प्रवेश केला. आठवी ते दहावी माझे वर्ग शिक्षक गावी सर आहे. त्यावेळी जगताप सरांची भीती वाटायची, पण जगताप सर होते एखाद्या फणसाप्रमाणे, वरून काटेरी पण आतून मऊ. जसं एक मूल आपल्या आईच्या नजरेत मोठं होण्यासाठी धडपड करत असतं, तसं कुठेतरी नकळत मीही शिक्षकांच्या नजरेत मोठं होण्यासाठी प्रयत्न करत होते, करेन आणि करत राहीन. एका गोष्टीबाबत मात्र मी या पूर्ण दहावीच्या बॅचकडून तुम्हा सर्व शिक्षकांना माफी मागते. आत्तापर्यंत आम्ही जो काही प्रत्येक शिक्षकांना त्रास दिला, तसेच शिक्षकांची टिंगलटवाळी नकळत कधीही माझ्याकडून किंवा या बॅचकडून झाली असेल तरी माफ करा. पाटील मॅडम व पवार मॅडम यांनी सायन्समधल्या विविध गोष्टी जसं की प्राण्यांची उत्क्रांती, गती, गुरुत्वाकर्षण यांच्याशी सांगड घालून दिली. वीर मॅडम व सुतार मॅडम यांनी माझ्यातल्या गुणांची ओळख करून दिली. गावित सर, दोडके सर तसेच इतर शिक्षकांनीही माझ्यातला झोपलेला आत्मविश्वास जागा केला. मला माहिती आहे या बॅचकडून पालकांच्या, शिक्षकांच्या तसेच शिपाई काकांच्याही खूप अपेक्षा आहेत, त्यात ही शेवटची बोर्डाची बॅच. पण आम्ही त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू. ही शाळा आम्हाला लक्षात ठेवेल की नाही माहीत नाही, पण एक नक्की म्हणेन, तुला हो गो वाण स्मरण मम माते, परिमणी स्मृती माझ्या संगे मधुर तव मी नेहमी नसेल. आता हे सारे संपले. क्षितिजे विस्तार, पण त्या क्षितिजापर्यंत पाहण्याची नजर दिली या शाळेनं. यातील कोणी इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, पायलट होईल, क्लास वन ऑफिसर होऊन अभिमानानं सांगतील, हे सारं आम्ही आमच्या शाळेतून घेऊन आलो. आता शेवटी एकच कधीही आमच्या सर्व शिक्षकांना मी हे म्हणते, कधीही आमच्या पुढील भावी आयुष्यात कधीही आम्हाला भेटलात तर ओळखताल ना आम्हाला, तुमच्या आशीर्वादाचा हात ठेवताल ना आमच्या डोक्यावर. शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच म्हणेन, कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते, कितीही सुखद असली तरी संपणारी वाट असते, पण त्या संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते, पण त्या संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. तर आजचा हा निरोपाचा सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची नवी पहाट ठरावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.